गीता लोंढे माय महानगर आणि माय महानगर मानिनी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आली आहे, अर्थात नाव बघून तुम्हाला समजलं असेल आज मी आली आहे लालबागच्या मसाला गल्ली मध्ये। इथे विविध प्रकारचे जे आहे मसाले तुम्हाला तयार करून मिळतील, अगदी मालवणी मसाला असेल किंवा आगरी मसाला असेल, असे खूप सारी नावं आहेत, अगदी स्वस्त मस्त उत्तम रीत्या, आणखी अनेक वैशिष्ट्य या मसाल्यांचं आहे। ही सगळे डिटेल्स आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आमच्याकडे स्पेशल म्हणजे मालवणी मसाला असतो। मालवणी मसाल्यानंतर देशावरच्या लोकांचा म्हणजे कांदा खोबऱ्याचा मसाला असतो, कांदा खोबरं लसूण मिक्स केलेला मसाला असतो, सिकेपी मसाला असतो, आगरी कोळी मसाला असतो, आणखीन बरेच प्रकार आहेत जे आजूबाजूच्या गावाला लागतात ते आम्हाला माहीत असतं। म्हणून आम्ही गिरायक आलं की आधी विचारतो तुमचं गाव कोण, त्याप्रमाणे आम्ही त्यांना लिस्टची काय गरज नाही, आम्हाला माहीत असतं, आम्ही त्याप्रमाणे त्यांना मसाले बनवून देतो। आमच्या इथे तावरीबाळ्यात डंक वगैरे आहे, तिथे सगळे मसाले आम्ही त्यांना बनवून देतो। कुठल्याचे डंक आहेत त्या कुठल्याच्या डंकावरती सगळे मसाले तयार होतात, भाजून भिजून सगळं रेडी करून आम्ही त्यांना मसाले देतो। तर या मसाल्यांची किंमत म्हणजे कितीपासून सुरू होते किंवा खूप असे महाग काय झालं आहे? आता जरा मिरची महाग झाल्यामुळे थोडेसे भाव वाढले आहेत, नाही तर अगोदर 600 रुपये किलो होता तो मसाला, आता मालवणी मसाला 800 रुपये किलो झालेला आहे, कारण मिरचीच झाली 800 रुपये मुळात। पण आमची अगोदरची खरेदी असल्यामुळे आम्ही कमी भाव लोकांना देऊ शकतो असे, त्याप्रमाणे आम्ही 800 रुपये किलो मसाला विकतो आहे। खरं म्हणजे 1000 रुपयेच करायला पाहिजे, पण ते अजून नाही करत आहे आम्ही। कांदा खोबऱ्याचा जो घाटी मसाला आहे तो आम्ही 600 रुपये किलो विकतो आहे, कारण का त्याच्यात कांदा खोबरं वगैरे असतं म्हणून त्याची कॉस्ट कमी होते, म्हणून आम्ही तो 600 रुपये ठेवलेला आहे। आणखी आगरी कोळी मसाला सेम मालवणी मसाल्यासारखं थोडं प्रमाण जास्त असतं, पण तो आम्ही 800 रुपयेच ठेवला आहे। खरं वाढवायला पाहिजे, आम्ही वाढवत नाही आहे, कारण आमचे ठरलेले गिराईक आहेत ते येतात ते येतात, काय प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामुळे। सगळ्यात जास्त मागणी मालवणी मसाल्याला आहे। मालवणी मसाला म्हटला होतो पण ॲक्च्युली चिपळूण म्हणजे रायगडपासून अगदी वेंगुर्ल्यापर्यंत सेम मसाला वापरला जातो, त्यात तसा काय फरक होत नाही, पण सगळीकडे हॉटेल मालवणी झाली आहे देत आलं आहे म्हणून आपण मालवणी मसाला म्हणतो, पण तो मसाला जवळजवळ सेम असतो, थोडासा फरक असतो कारण मालवणी मसाल्यात काळं मिरी थोडं जास्त असतं आणि आपल्या बाकीच्या मसाल्यात रेग्युलर त्याचं आम्ही टाकतो तसंच असतं। मिरच्या वगैरे घेऊन जाऊन भाजून भिजून सगळं आम्हीही करून देतो, पण काही लोकांना काय डोळ्यांनी बघायचं असतं म्हणून ते घरी घेऊन जातात, तिकडे गच्चीवर सुकवतात मिरच्या आणि मग आमच्याकडे येऊन ते मसाले कुठून घेतात। हे बघ हे 34 पासूनचं आहे, हे बघ इथे हे कार्ड आहे, कार्डावर 34 लिहिलेलं आहे बघ, 34 सालापासून आहे, म्हणजे आता माझं वय 78 वर्ष आहे, माझ्याही जन्माच्या अगोदरपासून दुकान आहे। खामकर मसाले हे त्यांच्या मसाल्यामुळे फेमस तर आहेच, मात्र इथे आल्यानंतर तुम्ही अगदी खडा मसाला देखील खरेदी करून घेऊन जाऊ शकतात। अगदी आजूबाजूला तुम्ही पाहिलं तर राई असेल, जिरं असेल, दालचिनी असेल, हळदपुंड असेल, धणे असतील, अख्खे मसाले इथे ठेवण्यात आलेले आहे, अगदी स्वच्छ करून सॉर्ट करून इथं हे सगळे ठेवण्यात आलेले आहे। तुम्ही तुमच्या मर्जीनुसार खरेदी करू शकतात आणि यासह त्यांचे वेगळे पॅकेट्स पण इथे देण्यात आलेले आहे, ते नेमके कोणते आहेत किंवा इथे त्यांची प्राईस नेमकी काय आहे हे देखील आपण पाहूयात। अगदी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही घरी जाऊन देखील मसाला तयार करू शकतात, मात्र इथे आल्यानंतर झटपट अगदी तुम्हाला मसाला हवा असेल इथं रेडीमेड पॅकेटसुद्धा अवेलेबल आहे आणि तीच त्यांची स्पेशालिटी आहे। तुम्ही पाहिलं तर काश्मीरी मिरची पावडर आणि त्यांचं स्वतःचं हे ब्रँडिंग आहे खामकर मसाले म्हणून, अशोक खामकर, आणि यासह त्याची प्राईस तर तुम्ही पाहिली 90 रुपयाला हा पॉकेट आहे। अगदी काश्मीरी लाल मिरची पावडर यासह अगदी वेगवेगळे प्रकारचे मसाले असं तुम्हाला मिळतील। उसळ आणि मिसळ मसाला हा देखील इथं अवेलेबल आहे आणि याची किंमत 80 रुपये आहे। अगदी वेगवेगळे मसाले इथं तुम्ही घेऊ शकतात, खरेदी करू शकतात। मटन चिकन मसाला आहे, वेगवेगळे आणखी नाव आहे त्याचे, किचन किंग मसाला आहे आणि यासह लसूण चटणी, म्हणजे मसालेच नाही तर वेगवेगळ्या प्रकारची चटणी देखील इथं अवेलेबल आहे। तुम्ही पाहिलं तर इथं आपण मसाले बघितले या साईडला, लसूण चटणी असेल, शेंगदाणा चटणी असेल, तिळकुटातली चटणी असेल, म्हणजे खामकर स्पेशल तिळकुटातली चटणी आपण म्हणू शकतो। मसाल्यांसह चटणीचा स्वाद देखील इथं तुम्ही घेऊ शकतात। लोणचं देखील आहे इथे,
त्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी तुम्ही पाहिले, मसाले पाहिले, अख्खा मसाला पाहिला, गरम मसाला पाहिला आणि यासह अनेक मिरच्या देखील इथं आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या आणि टाईप्सच्या मिरच्या सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्यांची सगळ्यांची नावं आपण जाणून घेऊया जे आहे दुकानामध्ये अवेलेबल, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की मिरच्यांची किंमत किती आहे, कोणकोणत्या प्रकारच्या इथं मिरच्या आपण खरेदी करू शकतात, अगदी घरी जाऊन देखील तुम्ही हा मसाला तयार करू शकतात. जाणून घेऊयात या मिरच्या कोणत्या आहेत आणि त्याची नेमकी किंमत किती आहे. इथे अनेक प्रकारच्या तुम्ही मिरच्या पाहत असाल, मात्र या नेमका कोणत्या आहे, याची किंमत काय आहे, थोडक्यात आपण जाणून घेऊया. काय सांगणार काका, कोणकोणत्या प्रकारच्या मिरच्या आहेत त्या, पहिले आवाज सुरुवात. ही लवंगी मिरची आहे, खूप तिखट असते. हे जास्ती करून घाटावरचे लोक जास्ती वापरतात. कांदा खोबरा लसूणचा जो मसाला करतात त्यासाठी ही मिरची वापरतात. ही पांढरी मिरची आहे किंवा गावठी मिरची म्हणतात. ही काश्मीरी आहे, ही रंगाला असते, रंग येतो याच्याने मिरचीला मसाल्याला. ही बेडगी मिरची आहे, एकदम छान असा ह्याला चव आणि टेस्ट चांगली असते. मच्छी अटीवाले लोक सगळे जास्त करून ही वापरतात. नंतर ही प्युअर संकेश्वर म्हणतात हिला, इवा हिला निप्पाणी प्युअर संकेश्वर म्हणतात. ही जास्ती दुकान तुम्हाला बघायला मिळणार नाही. ही सगळ्यात महाग मिरची सध्यामध्ये हीच आहे, 1200 रुपये किलो असते ही. पाहिलं आता वेगवेगळ्या प्रकारच्या इथं मिरच्या आहेत, मात्र कशा किलोपासून याची किंमत सुरू होते हे घेऊन आपण घरीसुद्धा बनवू शकतो किंवा इथं इथली स्पेशालिटी म्हणजे इथं देखील तयार होतात या, तर कशा प्रकारे हे तयार होतात हे देखील सांगा आणि त्यापूर्वी याचे म्हणजे कशा किलोने मिळतात. आता सध्या भाव जरा वाढलेले आहेत. आता बेडगी मिरचीचा भाव 800 रुपये झालेला आहे, पांढरी मिरचीचा भाव 400 रुपये आहे, लवंगी 440 आहे. सगळ्या साफ करून ठेवलेल्या आहेत मिरच्या. काश्मीरी 900 रुपये झाली आहे आणि ही संकेश्वरी आहे, ही 1200 रुपये किलो आहे प्युअर संकेश्वर. ही रेशमपट्टी म्हणून मिरची आहे, ही मिरची पण 1000 रुपये किलो असते, यंदा महाग झाली आहे. तर अशा प्रकारे सगळ्या मिरच्या आहेत. प्रत्येक प्रांतातले लोक वेगवेगळ्या मिरच्या वापरतात. जसे आपल्या मालवणी मसाल्याला बेडगी, काश्मीरी आणि गावठी मिरची या तीन मिरच्या वापरतात. तसेच जर घाटावरचे असेल तर लवंगी मिरची आणि बेडगी मिरची वापरतात. अशा प्रकारे सगळे वेगवेगळ्या मिरच्या वापरतात. तुम्ही आता सांगितलं की हे सगळं स्वच्छ करून ठेवलेलं आहे, अगदी आपण खडा मसाला देखील पाहिला, स्वच्छ करून ठेवलेलं आहे, क्लीन आहे, सगळं नीट आहे. मात्र ही मिरची पावडर बनवण्याची प्रोसेस कशी असते ते देखील तुम्ही दाखवू शकता का आमच्या प्रेक्षकांना? हो, दाखवतो ना तुम्हाला कशी काय असते ती. ते ॲक्च्युली आम्ही आमचं प्रमाण असतं, त्या प्रमाणाप्रमाणे तुम्हाला मी लिस्ट बनवून देतो. जसं गावाचं नाव सांगितलं, मी कुडाळचा आहे, तर कुडाळप्रमाणे त्यांचा मसाला बनला जातो. थोडाफार 19-20 फरक असतो सगळ्या मसाल्यांमध्ये. जसं रत्नागिरीचा मसाला वेगळा असतो, मालवणातला मसाला वेगळा असतो, चिपळूणचा जर बोलला तर मसाला वेगळा असतो, तर घाटावरचा बोललात तर सातारा, कोल्हापूर सगळ्यांचे मसाल्याचे प्रमाण वेगवेगळं असतं. मग ती लिस्ट तुम्हाला दाखवतो मी कशी काय असते ती, ती प्रेक्षकांना थोडीशी दाखवा तुम्ही आणि नंतर मग कुठ्याच्या ह्याच्यावर जाऊ आपण, कुठं कसं ते दाखवतो तुम्हाला. ही अशी लिस्ट असते, त्याप्रमाणे आम्ही त्यांना त्यांच्या आवडी सुणार हे सुणार त्याचं प्रमाण आम्ही लिहून देतो. जसं गावाचं नाव सांगितलं त्याप्रमाणे आम्ही मसाला लिहितो आणि त्यांना मसाले बनवून देतो ऑर्डरप्रमाणे. लवंगी मिरची यासह तुम्ही इथं अनेक विविध प्रकारच्या अख्ख्या मिरच्यांचे प्रकार पाहत असाल. यासह खडा मसाला असेल, अनेक खडा मसाल्यांचे प्रकार इथं अवेलेबल आहे. मात्र खामकर मसाला स्पेशलची इथं खासियत म्हणजे इथं त्यांचे वेगवेगळ्या व्हरायटीचे मसाले रेडीमेड पद्धतीने तुम्हाला इथं अवेलेबल आहेत. यासह तुम्ही स्वतः देखील इथून मिरची खरेदी करून मसाले घरी जाऊन तयार करू शकतात, अगदी उत्तम आणि वाजवी किंमत इथे आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक मसाल्यांची पाहायला मिळेल. इथे आल्यानंतर तुम्ही नेमकी काय खरेदी केली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल देखील आम्हाला नक्कीच प्रतिक्रिया कळवा. कॅमेरामॅन सुनील पवारसह मुक्ता लोंढे, माय महानगर, मुंबई.